पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान, तसेच 40 रोड धुळे। ठाणे गुन्हा अन्वेषण विभागाची बनावट पत्रा विक्री होत असलेल्या ठिकाणी आणि जुगार खेळविणाऱ्या केंद्रावर कारवाई, चौकशीसाठी 10 अटक। धुळे तालुक्यातील हडसुने येथील मेंढपाळांची वसाहत असलेल्या ठिकाणी लघु सिंचन प्रकल्प उभारण्याची अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। धर्मांतरित आदिवासी पारंपरिक रूढी परंपरा पाळत नाही, धर्मांतरित आदिवासींना वगळा त्यांना कोणत्याही सोयी सवलती देऊ नका। लोकशाही टिकविण्यात न्याय व्यवस्था आणि वकिलांची भूमिका महत्वाची, धुळे जिल्हा वकील संघाला उज्ज्वल परंपरा आहे, जिल्हा न्यायाधीश मालावादे यांचे मत। आणि माजी नगराध्यक्ष आणि प्रसिद्ध मल्ल भगवान महाले यांचे कार्य पुढच्या पिढीसमोर असावे, त्यातून प्रेरणा घेऊन तरुणांनी काम करावे, भगवान करणकाळ यांची अपेक्षा। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरातील 100 रुंदी असलेल्या रस्त्यावरील स्मार्ट स्टील दुकानातून जिंदाल कंपनीचे नाव नोंदवून दर्जा नसलेल्या पत्रा विकला जात असल्याचे स्पष्ट झाले। स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने या ठिकाणी कारवाई करीत 24,32,500 रुपये किमतीचा पत्रा जप्त केला आहे। बनावट पत्रा विकणाऱ्या मुख्तार शहाजाद खान याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। तसेच 40 रोड चौफुली जवळ हॉटेल कुणाल श्रीकृष्ण लॉज येथे जुगार खेळणाऱ्या 9 जणांना ताब्यात घेऊन रोख रकमेसह 8,85,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी दिली। जुगार प्रकरणी मुख्य संशयित गणेश शिंगाडे हा पळून गेला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे। धुळे शहरातील काही भागात अवैध व्यवसाय फोफावले आहेत। नवनियुक्त जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी शहरातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागास दिला। त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन 100 रुंद असलेल्या रस्त्यावर कारवाई केली। या रस्त्यावरील स्मार्ट सील दुकानावरून जिंदाल या प्रसिद्ध कंपनीचे नाव नोंदवून हलक्या दर्जाचा पत्रा विकला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती। या ठिकाणी पाहणी केल्यानंतर मुख्तार खान शहाजाद खान हा बनावट पत्रा विकून मोठ्या प्रमाणात नफेखोरी करतो आणि ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले। जिंदाल स्टील असे नाव नोंदविलेला 24,32,500 रुपये किमतीचा पत्रा जप्त केला। या प्रकरणी चौकशीसाठी मुख्तार खान याला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत ढिवरे यांनी दिली। कारवाई करणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजीत मोरे, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र पाटील, संदीप सरग, शोएब बेग, राजू गीते यांचा समावेश होता। 100 रोडवर एक असा इनपुट LCP टीमला मिळाला होता की स्मार्ट स्टील या दुकानामध्ये जिंदालची कंपनी आहे त्याचे डुप्लिकेट शीट्स तयार करण्याचं एक कारखाना ऑपरेटमध्ये आहे। त्या अनुषंगाने आपण ट्रेड केले असता तिथे काही मशिनरी आढळलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मुद्देमाल सापडलेला आहे, जिथे जिंदाल या कंपनीचे शिक्के मारण्यात होते, म्हणजे प्रिंटिंग करण्यात येत होती। ते सर्व आपण जप्त केले आहे। त्यापैकी आरोपी मुख्तार खान शहजाद खान याला आपण अटक केलेली आहे आणि साधारणतः 24,32,000 रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी आपण जप्त केलेला आहे। आपल्याकडे आपण व्हेरीफाय करून कारवाई करू।
धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळ असलेल्या हॉटेल कुणाल आणि श्रीकृष्ण लॉजिंग येथे गणेश शिंगाडे हा पत्त्यांच्या मदतीने जुगार खेळवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पथकासोबत घेऊन कारवाई केली. घटनास्थळी गेल्यानंतर तेथे जुगार खेळला जात असल्याचे स्पष्ट झाले. जुगार खेळविणारा गणेश शिंगाडे हा पळून गेला, पण तेथे जुगार खेळणारे हरीश निंबा चौधरी, अमोल सुनील बावीसकर, आनंदा सोमनाथ वल्ले, राहुल राजेंद्र पाटील, रवी वसंत जीवरक, भरत पांडुरंग कोकणे, शिवाजी साहेबराव पाटील, राहुल आनंदा कोकरे, कुणाल सुनील गवळी, मनोज भटू पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील रक्कम, मोटरसायकली, मोबाईल असा एकूण 8,85,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी दिली. जुगाड खेळणाऱ्यावर कारवाई करणाऱ्या पथकात स्थानिक गुन्हा अन्वेषण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र पाटील, सुरेश भालेराव, रवी किरण राठोड, गुणवंत पाटील, सुनील शेंडे, निलेश पोद्दार यांचा समावेश होता, असे जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी यावेळी सांगितले. सीसीबी टीमला अशी एक इनपुट मिळाली होती की चाळीसगाव चौफुलीपाशी श्रीकृष्ण लॉजिंगच्या इथे जुगार खेळला जात आहे, सट्टा लावला जात आहे. तर त्या अनुषंगाने आपण गणेश शिंगाडे नावाचा श्रीकृष्ण लॉजचा मालक आहे त्याच्यासकट एकूण 11 लोकांवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. गणेश शिंगाडे सध्या फरार आहे आणि एकूण या कारवाईमध्ये आपण जवळजवळ 8,85,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची धुळ्यातील सभा फारशी प्रभावी ठरली नाही. सभा घेणाऱ्या सकल मराठा समाजाच्या संयोजन समितीमध्ये मतभेद झाले, त्याचा परिणाम सभा निष्प्रभ ठरण्यावर झाला. लाखो लोकांच्या उपस्थितीऐवजी काही हजार लोकांच्या उपस्थितीत सभा पार पाडण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. दुपारी 12 होणारी सभा 3 सुमारास झाली. याला संयोजन समितीतील मतभेद जबाबदार असल्याचीही आता चर्चा होत आहे. जरांगे पाटील यांच्या सभेला अपेक्षित श्रोते जमले नाहीत, त्याबाबत आता कारणमीमांसा केली जात आहे. संयोजन समितीत मतभेद झाल्याची चर्चा होती. सभास्थळ आणि जरांगे पाटील यांचे स्वागत या मुद्द्यावरून संयोजन समितीत मतभेद झाल्याचे सांगण्यात येते. सभेला लाखो लोकांची उपस्थिती राहिली असे गृहीत धरून संयोजकांनी व्यासपीठापासून 300 परिसरात LED स्क्रीन लावली, परंतु व्यासपीठासमोरच पुरेशा प्रमाणात श्रोते नव्हते. LED स्क्रीनच्या ठिकाणी प्रेक्षकांची प्रतीक्षा होती. जरांगे पाटील सभास्थळी दुपारी 12 3 सुमारास पोहोचले. याला प्रेक्षकांची गैरहजेरी हे कारण असल्याचे सांगितले जाते. संयोजन समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नसल्याने पुरेशा श्रोत्यांविना सभा पार पाडण्याचे सोपस्कार उरकावे लागलेत. संयोजन समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यात सरपंच, विकास सोसायटीचे अध्यक्ष आणि काही प्रमुखांना विश्वासात घेतले नाही. तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य मराठे हे कुणबी पाटील नसून त्यांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये आहे, त्यामुळे जरांगे पाटील यांच्या सभेला गर्दी जमली नाही, अशी आता कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg.
फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है। नितिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741। आपला प्रवास आनंददायी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या वस्तू सुरक्षित असतात। त्यासाठी तुमच्याकडे हवी वैशिष्ट्यपूर्ण बॅग। बॅगच्या खरेदीसाठी फक्त VIP सुटकेस सेंटर। सुटकेस विक्रीच्या व्यवसायात 1947 पासून निरंतर सेवा। देशांतर्गत प्रवास असो की परदेश यात्रा, त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षित बॅग हवीच। स्कूल बॅग, डेली कलेक्शन मनी बॅग, हँडबॅग, शॉपिंग बॅग, जिम बॅग, ट्रेकिंग बॅग, वॉटर बॉटल बॅग, टिफिन बॅग, ऑफिस बॅग, अहो एवढंच काय, प्लंबिंग इलेक्ट्रिक कामांसाठी टूल बॅग घ्या आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करा। VIP, अमेरिकन टुरिस्टर, स्काय बॅग, सफारी, वाईल्ड क्राफ्ट, डिस्नी अशा नामांकित कंपन्यांच्या हव्या तशा बॅग घ्या। पत्ता लक्षात घ्या, VIP सुटकेस सेंटर, 1854 आग्रा रोड, सराफ बाजार, जैन मेडिकल शेजारी, धुळे। मोबाईल क्रमांक 93704-92485, 94051-70895। संपूर्ण परिवाराची विश्वासपूर्ण खरेदी केवळ RS कलेक्शन मध्येच होईल। RS कलेक्शन म्हणजे एक परिपूर्ण फॅमिली शोरूम। कपड्यांची खरेदी करताना RS कलेक्शनचे लकी ड्रॉ कूपन घ्या आणि विजेते व्हा। RS कलेक्शनचा अविस्मरणीय धमाका आणि अविस्मरणीय ऑफर। 100 ते 9998 रुपयांची सिल्वर स्लॅबमध्ये कपड्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी 2 भाग्यवंत ग्राहकांना मिळणार OPPO A7 5G मोबाईल। गोल्डन स्लॅबमध्ये 9999 रुपयांपर्यंत कपड्यांची खरेदी करणाऱ्या 599 ग्राहकांपैकी 77 भाग्यवान ग्राहकांना मिळणार 0.5 ग्रॅम सोन्याचे नाणे। प्लॅटिनम स्लॅबमध्ये 22999 रुपयांचे कपडे खरेदी करणाऱ्या 399 ग्राहकांपैकी 27 भाग्यवान ग्राहकांना मिळणार 2 ग्रॅम सोन्याचे नाणे। बक्षीस योजनेची सोडत 16 जानेवारी 2024 काढण्यात येणार असून पारदर्शीपणासाठी सोडत कार्यक्रमाचे धुळे TV लाईव्ह प्रसारण होईल। तसेच फेसबुक, इंस्टाग्रामवर देखील लाईव्ह प्रसारण होईल। तर मग होऊ द्या यंदाची दिवाळी खरेदी अविस्मरणीय। दरवर्षाप्रमाणे RS कलेक्शनवर कपड्यांची खरेदी करून लकी ड्रॉचे विजेते व्हा। परफेक्ट फिटिंगसाठी अल्टर सुविधा। त्यासाठी पत्ता लक्षात घ्या, RS कलेक्शन कम्प्लीट फॅमिली शोरूम, 1442 आग्रा रोड, श्रीराम मंदिरासमोर, धुळे। मोबाईल क्रमांक 95588-86469-77-449-051-60 आणि 98991-87। बोरिसकर माळी बंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स। यंदाचा दसरा आणि दिवाळी अविस्मरणीय ठरविण्यासाठी सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच। हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक। मॅक्स सायलेन्स किचन चिमणीज, मॅक्स सेफ टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स कुकटॉप, शेगडी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, LG, वोल्टास, वरपूल, लॉइड, MI, इंटेक्स, हुंडाई, वन प्लस, TCL कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स, AC, वॉशिंग मशीन, होम थिएटर, LED TV खरेदी करा। बजाज, क्रॉम्प्टन, हॅवल्स, ओरिएंट, उषा, सिस्का, ज्योती, सूर्या, प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन, इस्त्री, गॅस तसेच इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर, ज्युसर, ॲक्वागार्ड, केंट, लिव प्युअर, युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी, ल्युमिनस, मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी। 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात। तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच। स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळा चौक, धुळे। मोबाईल क्रमांक 73-874-72-220, 97-673-42-692।
अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे तालुक्यातील हरसुने येथे ठेलारींची वसाहत असलेल्या क्षेत्रात लघुसिंचन प्रकल्प उभारण्यात येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी असलेली वसाहत निष्कासित केली जाणार आहे अशी चर्चा केली जात आहे. वास्तविक मेंढपाळांनी वसाहत असलेली जमीन विकत घेतली आहे, पण मेंढपाळ असलेल्या ठेलारी समाजात अस्वस्थता पसरविण्यासाठी लघु मध्यम प्रकल्प उभारण्याची अफवा पसरविली जात आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले. धुळे तालुक्यातील काही गावांमध्ये मेंढपाळ समाज स्थिरावला आहे. धुळे तालुक्यातील हडसुने येथे राहणाऱ्या मेंढपाळांनी आपल्या वसाहतीसाठी आणि मेंढ्यांसाठी संरक्षित करण्यासाठी शांताराम पंडित पाटील यांच्याकडून 2014 4 हेक्टर 27 आर शेतजमीन खरेदी केली. या ठिकाणी कुटुंब आणि मेंढ्यांसह मेंढपाळ राहत आहेत. अनेक वर्षांपासून मेंढपाळ शांतपणे राहत आहेत, पण गावातील काही समाजकंटक आता मेंढपाळ राहत असलेल्या क्षेत्रात लवकरच लघुसिंचन प्रकल्प उभारला जात आहे अशी अफवा पसरवित आहेत, त्यामुळे मेंढपाळांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. उगाचच तेढ निर्माण करून काहीतरी अघटित घडविण्याचा प्रयत्न समाजकंटक करीत आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता मेंढपाळांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे. जिल्हा अधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत निवेदन देणाऱ्यांमध्ये मेंढपाळ समाजातील शंकर सुळे, वामन सुळे, पोपट नेमाने, नाना कोळेकर, सदा भिवरकर, संभा आयनर, सुखा कोळेकर, मांगू शिंदे यांच्यासह अनेकांचा समावेश होता. हसुने गावात MI डॅम नावाचा प्रकल्प व्हावा याकरता काही गावातील समाजकंटक मेंढपाळ ठेलारी समाजामध्ये अशी अफवा पसरवत आहेत की तो MI टँक तुमच्या वस्तीवर येणार आहे आणि तुम्हाला तिथून हसून त्यांनी बेघर करण्यात येईल. या आशयाचं आज आम्ही निवेदन दिलं आणि माननीय कलेक्टर साहेबांना अशी विनंती केली समस्त मेंढपाळ ठेलारी समाजच्या वतीने की अशी अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करावी आणि मेंढपाळ ठेलारी समाजाला न्याय द्यावा आणि मेंढपाळ ठेलारी समाजाच्या गावावर कुठलाही प्रकल्प उभारू नये, कारण की मेंढपाळ ठेलारी समाज ज्या जागेवर राहतोय ती मेंढपाळ ठेलारी समाजाने आपल्या कष्टाच्या व घामाच्या पैशांनी 2014 विकत घेऊन जणी त्या विकत घेतलेल्या शेतावर आपली वस्ती वसाहत निर्माण करून जणी तिथं वास्तव्य करत आहेत. म्हणून अशा वस्तीवर कुठलाही MI नावाचा टँक किंवा कुठलाही प्रकल्प उभारू नये अशा आशयाचं आज आम्ही निवेदन दिलं आहे. कलेक्टर साहेबांनी आम्हाला आज असं आश्वासन दिलं आहे की कुठलाही प्रकल्प तुमच्या वस्तीवर होऊ देणार नाही. येणाऱ्या काळात कळेल की अजून काय घडतं आहे, तर असा काही प्रकल्प येण्याचं येऊ घातल्यास आम्ही परत माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन सनी भेट घेऊन सनी. धुळे शहरातील वाडी भोकर रोड लगत असलेल्या गजानन बाबा सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील सभासदांचे प्लॉट परस्पर आपल्या नावे नोंदवून घेण्यात आले आहेत, त्यानंतर हे प्लॉट विक्रीचा घाट घातला जात आहे. सभासदांचे प्लॉट आपल्या नावे करून विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनीता मिस्त्री, दीपाली शिंदे, तुषार सुरेमशी यांच्यासह नगर भूमापण अधिकारी भाबड, परीक्षण भूमापण अधिकारी नितीन वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी प्लॉट धारक सभासदांनी केली आहे. वलवाडी शिवारातील सर्वे क्रमांक 916, 1116 आणि 1117 मध्ये असलेल्या जागेवर गजानन बाबा सहकारी गृहनिर्माण सोसायटी निर्माण करण्यात आली आहे. सोसायटी निर्माण झाल्यानंतर प्लॉट धारकांपैकी एकाची चेअरमन म्हणून निवड करण्यात येते. चेअरमन असलेल्या रमेश पितांबर सूर्यवंशी यांचे 28 डिसेंबर 2021 निधन झाले. त्यानंतर त्यांचे वारस सुनीता मिस्त्री, दीपाली शिंदे आणि तुषार सूर्यवंशी यांनी सोसायटीचे प्लॉट खासगी मिळकत समजली आणि त्यावर वारस म्हणून आपली नावे नोंदवून घेतली. या बेकायदेशीर कृत्याला त्याचवेळी नगर भूमापन अधिकारी बाभड, परीक्षण भूमापन अधिकारी नितीन वानखेडे यांनी मदत केली. सभासदांना बेदखल करून सोसायटीचे प्लॉट खासगी मालमत्ता समजून रमेश सूर्यवंशी यांचे वारस विकण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यावर आमचा तीव्र आक्षेप आहे. प्लॉट स्वतःच्या नावे करून घेण्याचा आणि त्यांना मदत करणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता गजानन बाबा सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांनी यावेळी केली आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो माहिती, वाडी भोकर रोड परिसरातील एक कॉलनी आहे, तिथं 16 नागरिक 16 परिवार राहतात. त्याचं नाव आहे श्री गजानन बाबा सोसायटी. श्री गजानन बाबा सोसायटी ही सोसायटी 1970 पासून अस्तित्वात आहे, परंतु आता अनेक वर्षांपासून आपण बघतोय पूर्ण धुळ्यात भूमाफियाचा सुडसुडा झालेला आहे.
तर अशा एक गंभीर प्रकरण घेऊन हे माझे नागरिक इकडे येत आहे असं मागे या. हे सर्व नागरिक परवा रात्री माझ्याकडे आले, माझ्या घरी आले आणि त्यांनी मला प्रकार सांगितला. हा एवढा गंभीर प्रकार आहे. गजानन महाराज नावाच्या 4 सोसायटी आहेत धुळ्यात. काना मात्राचा फरक असेल श्री गजानन बाबा किंवा गजानन बाबा, तर या भूमापन अधिकाऱ्यांनी 2017 दुसरी कोणती तरी सोसायटी होती त्याचा कुठेच उल्लेख केलेला नाही. त्यांनी आमची जसा वाडी बोकार रोडची गजानन सोसायटी, त्यांनी 2017 आदेश, हा आदेश आहे 2017 आदेश या भूमापन अधिकारीनी गोविंद गभाड नावातच गभाड आहे त्याच्या, गोविंद गभाड या साहेबांनी हे 2017 कोणत्या सोसायटीचा आदेश आहे माहिती नाही, त्याला स्वतःला माहिती नसाल. या भूमाफियांना पहिले असं होतं, भूमाफिया अधिकाऱ्यांना पाठीशी घेऊन हातात हाताशी घेऊन काम करायचे, आता उलट झालेलं आहे. असे असे प्रकरण व्हायला लागले. या अधिकाऱ्यांनी आता भूमाफियांना हातीशी घेऊन हे काम करताय. त्यांनी काय केलेलं आहे, मूळ जे चेअरमन होते ते वारले, सोसायटीचे मूळ चेअरमन 2021 मध्ये वारले. तर यांनी काय केलं, जसं प्रायव्हेट प्रॉपर्टी सोसायटी प्रायव्हेट प्रॉपर्टी नसते, यांनी काय केलं, नगर भूमापन अधिकारी गोविंद गभाळ याला हातीशी याला हाताशी घेऊन त्यांनी 2017 दुसऱ्या सोसायटीचा आदेश घेऊन यांचे नावं न लावता, या मूळ मालकांचे नावं न लावता, जो चेअरमन होता त्याचे 3 मुलं वारस आहेत त्यांचे नाव लावलेले आहे. आणि शोकांतिका अशी आहे, एवढा वरिष्ठ अधिकारी क्लास 1 अधिकारी त्याला समजत नाही. आदिवासींच्या रूढी परंपरा पूजा पद्धती जन्म मृत्यू आणि विवाहाच्या वेळेचे संस्कार करीत असलेल्यांनाच आदिवासी ठरवून लाभ देण्यात यावेत. धर्मांतरित आणि मूळ रूढी परंपरा पाळत नसलेल्यांना आदिवासींच्या यादीतून हटविण्यात यावे. कुठलेही लाभ धर्मांतरित आदिवासींना देऊ नये अशी मागणी जनजाती सुरक्षा मंचची असल्याने स्पष्टीकरण युवराज लाडे यांनी दिली. धुळे शहरातील JRCT हायस्कूलमध्ये जनजाती सुरक्षा मंचची विभागीय बैठक झाली. देशातील आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना आहेत. विकासासाठी आदिवासींना सवलती देण्यात आल्या आहेत, पण तरीही आदिवासींचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. यावर व्यापक चर्चा करण्यासाठी जनजाती सुरक्षा मंचाची देवगिरी प्रांताची बैठक धुळ्यात झाली. JRCT हायस्कूलमध्ये झालेल्या बैठकीला प्रवक्ते युवराज लांडे, चैत्राम पवार, कल्पेश पाडवी, मौल्या गावित, वीरेंद्र वळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यासंदर्भात प्रवक्ते लांडे यांनी सांगितले की अनुसूचित जमातीत असलेल्या आदिवासींचे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक राजकीय पातळीवरील मागासेलपण दूर करण्यासाठी आरक्षण आणि सवलतींची तरतूद आहे. परंतु धर्मांतरित झालेल्या बाडगे आदिवासी सवलत आणि योजनांचा लाभ घेत आहेत. आदिवासींमधील अनेक जण धर्मांतरित झाले असून त्यांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. धर्मांतरित झालेले कुटुंब आदिवासींच्या परंपरा आणि रूढी पाळत नाही, त्यामुळे खऱ्या आदिवासींना लाभ मिळत नाही. एकूण तरतुदीपैकी केवळ 10% निधी मूळ आदिवासींपर्यंत पोहोचतो. रूढी परंपरा पाळत नसलेल्या धर्मांतरितांना आदिवासींच्या यादीतून काढण्यात यावी, त्यांना कुठल्याही प्रकारच्या सवलती आणि लाभ देऊ नये. प्रसंगी अनुसूचित जाती जमाती संशोधन अधिनियमात दुरुस्ती करावी, आदिवासींच्या मूळ समस्या आणि विषय लक्षात यावा म्हणून 20 डिसेंबरला नंदुरबार येथे महामेळावा होणार आहे, असेही लांडे यांनी यावेळी सांगितले. आज सुरक्षा मंच आमचे प्रामुख्याने या महारॅलीच्या माध्यमातून जो आदिवासी मूळ प्रथा परंपरा रूढी रूढीगत कायदे देऊ पूजा पूजा पद्धती सण त्योहार हे सोडून परधर्मामध्ये धर्मांतरित झालेला आहे, पण इकडचं सगळं सोडलेलं आहे, तरी तिथे जाऊन तो जर मूळ आदिवासींच्या आरक्षण त्यांचं सोयी सवलती आणि लाभाची पद्धती जर लाभ घेत असेल तर तो लाभ घेऊ नये. यासाठी सरकारने हे 342 अनुच्छेद 342 जे कलम आहे त्या कलमाचा राष्ट्रपतींनी आभार घेऊन 1950 जो कायदा बनलेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी. हे म्हणावं की जो आदिवासींच्या रूढीचा परंपरा अशा पद्धती संजीवार पाळणार नाही त्याला आदिवासी म्हटलं जाणार, अशा पद्धतीची मागणी आपण आत्ता हे सगळे राष्ट्रपती महोदयांपर्यंत करत आहोत, जेणेकरून इथला जो मूळ प्रथा परंपरा पाळणारा जो आदिवासी समाज आहे त्याच्यावरचा जो 70 वर्ष हा सगळा अन्याय होतोय तो अन्याय कुठेतरी थांबला जाईल आणि ते जे मागं राहिलेले आहेत तर त्यांना त्यांच्या हक्काचं सगळं मिळेल
आणि त्यामुळं त्याची आर्थिक परिस्थिती आहे, धार्मिक आस्था आहे, त्याची परंपरागत वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे, ती जपण्याचा प्रयत्न होईल, त्याची आर्थिक दृष्टीने त्याची उन्नती होईल, हा सगळा प्रकार डोळ्यासमोर ठेवून सुरक्षा मंचाने हा सगळा देशभर कार्यक्रम चालू केलेला आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर आणि नाशिक इथे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम, वेगवेगळ्या रॅली झालेले आहेत. मोठ्या संख्येने समाजापर्यंत हा कार्यक्रम केला आणि समाजाने स्वतः पुढे येऊन या मागणी सरकारकडं करण्याचं ठाम निर्धार केलेला आहे आणि त्याचाच एक. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-82-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचरसाठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-3322-86-989-026-11. सी फूडचा आस्वाद घेण्यासाठी धुळ्यातील स्वाद फिश हाऊसला पर्याय नाही. स्वाद फिश हाऊस एक परिपूर्ण फॅमिली रेस्टॉरंट. कोकणी महाराष्ट्रीयन फिश थाळीची अविस्मरणीय चव घेण्यासाठी पॉपलेट, रावस, सुरमई, हलवा थाळी, खेकडा, कोळंबी, बोनलेस थाळी, तवा आणि रवा फिश फ्राय मध्ये लज्जतदार पॉपलेट फ्राय, रावस फ्राय, सुरमई फ्राय, हलवा फ्राय, बोंबील फ्राय, कोळंबी फ्राय, बांगडा फ्राय, मांदेली फ्राय, झणझणीत महाराष्ट्रीयन पद्धतीचे फिश मसाला ऑर्डर करा. आगळ्या वेगळ्या चवीच्या स्टीम फिशची चव घ्यायलाच हवी. मनपसंद प्रॉन्स दम बिर्याणी, प्रॉन्स खिचडी, चिकन दम बिर्याणी, स्टीम आणि जिरा राईस, भरपेट जेवणासाठी चिकन अंडी, चिकन मसाला, अंडा करी, अंडा मसाला, मटन करी, एक्स्ट्रा फिश करी 80 रुपयात, सुकटवाटी 50 रुपयात, सोलकढी 40 रुपयात, बाजरी भाकरी, राईस भाकरी, चपाती घ्या. चिकन मटन फिश प्रति 400 रुपये किलोप्रमाणे तयार करून मिळेल. घरपोच ऑर्डरसाठी स्वाद फिश हाऊस झोमॅटो आणि स्विगीवर देखील उपलब्ध. पत्ता स्वाद फिश हाऊस फॅमिली रेस्टॉरंट, प्लॉट नंबर 3, विजय पोलीस कॉलनी, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 80105
44757 स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल चूल अंगण. प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात. चूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा. मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका एकापेक्षा एक चवदार. याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा, पाखदा, मांदेली, फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्श्यासोबत कळना दादर बाजरी तांदळाची भाकरी, रोटी बटर रोटी नान, बटर नान पराठा, लच्छा पराठा, जीरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी. चुलीवरील मटका हंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच. हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारवा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95116 77079 आणि 83292 11 171. परिश्रम आणि बुद्धिचातुर्याने स्थावर जंगम मालमत्ता मिळवता येते, पण याच मालमत्तेच्या आणि स्वतःच्याही सुरक्षतेची चिंता वाटते ना, वाढती गुन्हेगारी भय निर्माण करते. तेव्हा तुम्हाला हवी आहे परिपूर्ण सुरक्षा. सर्वोत्तम सुरक्षिततेसाठी युनायटेड सिक्युरिटी सर्व्हिसेस, धुळे जिल्ह्यात 1988 पासून सक्रिय असलेले युनायटेड सिक्युरिटी सर्व्हिस, विश्वासपात्र सर्व्हिस, बँक, ATM केंद्र, टोल नाके आणि कंपनी, तसेच सराफ पीडी असो की असो खाजगी सुरक्षा, युनायटेड सिक्युरिटी हाच सर्वोत्तम पर्याय. मालमत्तेसाठी गनमॅन, स्वतःसाठी बाहुबली बॉडीगार्ड ही युनायटेड सिक्युरिटी सर्व्हिसची खास वैशिष्ट्ये. तेव्हा आजच संपर्क साधा. युनायटेड सिक्युरिटी सर्व्हिसेस, काळा क्रमांक 106, प्रबोधन का ठाकरे संकुल, धुळे टीव्ही कार्यालया शेजारी, जाशाने पुतळा चौक, धुळे. मोबाईल 91 356 5533, 98 220 64 419, 90 112, 00328. शॉप नंबर 1285, फुलवाला चौक, आगरा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 82 481 21 861 आणि 77 960 13 135. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत भाजपालाच यश मिळेल असा आशावाद भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर यांनी व्यक्त केला. 3 राज्यांमध्ये भाजपला यश मिळाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी झाशी राणी चौकात फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला, तसेच परस्परांना पेढे भरविले. देशातील राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले. परिणामी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास बाळगत आनंद व्यक्त केला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या संपर्क कार्यालयाजवळ एकत्र येऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. या तीनही राज्यांमधील नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला. लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळेल असा दावा शहर जिल्हाध्यक्ष अंपळकर यांनी यावेळी केला.
पक्षाचा आणि पंतप्रधान मोदी यांचा जय जयकार करीत पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्सव व्यक्त केला. पक्ष कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली, परस्परांना पेढे भरवीत आनंद व्यक्त केला. उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी फुगड्यांचा फेर धरला. यावेळी माजी महापौर कल्याणी आंबळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करबे, जितेंद्र चौटिया, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, विजय पाच्छापूरकर, भीमसिंह राजपूत, आकाश परदेसी, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा वैशाली शिरसाट, जयश्री अहिरराव, वंदना थोरात आणि पुष्पा बोरसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मोठा आनंदाचा दिवस उगवलेला आहे. आज तीनही राज्यात भारतीय जनता पार्टीला भरघोस असं यश मिळेल असे चिन्ह दिसत आहेत आणि 100% तीन राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता बसेलच व भविष्यात महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीची सत्ता बसेल व केंद्रातही भारतीय जनता पार्टीची सत्ता बसेल. या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची जनतेची सेवा चालू असल्यामुळे हे भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे. धुळे जिल्हा न्यायालयातील वकील संघाला मोठी परंपरा आहे. वकील संघाचे सभासद असलेल्या तज्ज्ञांनी केलेले काम हे अप्रूप वाटणारे आहे. वकील म्हणून काम करताना अनेकांनी कायद्याची निर्मिती कशी योग्य झाली हे सिद्ध केले आहे. तसेच खऱ्या अर्थाने पीडित असलेल्यांना न्याय मिळवून देण्यात वकील संघाच्या सभासदांनी काम केले आहे. अन्य क्षेत्रात काम करण्यापेक्षा वकील म्हणून काम करणाऱ्यांना नक्कीच जास्त समाधान मिळत असेल असा विश्वास जिल्हा न्यायाधीश आर के मलावादे यांनी व्यक्त केला. धुळे जिल्हा न्यायालयात वकील दिनानिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा न्यायाधीश मलावादे यांची प्रमुख उपस्थिती होती. धुळे जिल्हा वकील संघातर्फे जिल्हा न्यायालयात वकील दिनानिमित्त कार्यक्रम झाला. कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश आर के मलावादे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय व्यासपीठावर वकील संघाचे अध्यक्ष आर डी जोशी यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. वकील दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात ज्येष्ठ वकील जे टी देसले, जी व्ही गुजराती, विजय नवल पाटील, एल व्ही मुथा, के पी साबद्रा, एम एस पाटील, बी पी मेहता, व्ही एन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ॲडव्होकेट गुजराती यांचा सत्कार त्यांचे पुत्र ॲडव्होकेट यतीन गुजराती यांनी स्वीकारला. यावेळी जिल्हा वकील संघाची परंपरा आणि वकील म्हणून अनेक मान्यवरांनी प्रभावी काम केले आहे असे जिल्हा न्यायाधीश मलबादे यांनी यावेळी सांगितले. लोकशाही टिकविण्यासाठी महत्वाची जबाबदारी न्यायव्यवस्था पार पाडते आणि त्यात वकिलांची भूमिका महत्वाची ठरते. धुळे जिल्हा वकील संघाची मोठी परंपरा आहे. अनेक नामवंत वकिलांनी येथे काम करून जिल्हा वकील संघाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे असेही मत न्यायाधीश मलावादे यांनी यावेळी व्यक्त केले. वकिली क्षेत्र जे आहे हे बाहेरच्या इतर क्षेत्रापेक्षा खूप असं त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण आपण असं म्हणू की ज्या क्षेत्रामुळे आज या समाजामध्ये एक शांतता नांदते, आज या कायद्याची निर्मिती होऊन जे पक्षकार आहेत त्यांचे हक्क अबाधित राहणं आवश्यक आहे, जे न्यायापासून वंचित राहणार नाही अशा या लोकांना न्याय देण्याकरता जर कोर्टामध्ये बाजू मांडायची असेल तर हा वकिली व्यवसाय जो आहे त्याचं दृश्य आपल्या समोर येऊ शकतं. आज नवीन नवीन जे काही कायदे अंमलात आले, पूर्वीच्या परिस्थितीनुसार जे काही कायदे अस्तित्वात होते त्याच्यामध्ये कायद्याची निर्मिती होताना सर्वात जर मोठा हातभार जर असेल तर तो वकिलांचा होता. या ठिकाणी नाना पालखीवाल जे काही ज्येष्ठ विधिज्ञ होते त्यांचाही उल्लेख झाला, राम जेठमलानी साहेब यांचाही उल्लेख झाला, अगदी आताचे कपिल सिब्बल असतील, हरीश साळवे असतील. आज आपण यांची नावे घेत असताना ती कोणती बाजू सांभाळतायत हे महत्वाचं नाही, पण आज कॉन्स्टिट्यूशन वरती सर्व कायदे जे आधारित आहेत आणि प्रत्येकांचा जो अधिकार आहे हक्क आहे त्याची जाणीव करून देताना जी त्यांची आर्ग्युमेंट असतात त्या आर्ग्युमेंट मध्ये खऱ्या अर्थानं ही लोकशाही जी आहे ही कशी टिकली पाहिजे.
धुळ्याचे माजी नगराध्यक्ष आणि प्रसिद्ध मल्ल म्हणून सर्वांना परिचित असणाऱ्या भगवान महाले यांचे काम पुढच्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेत तरुणांनी समाजोपयोगी काम करावे अशी अपेक्षा माजी महापौर भगवान करंकाळ यांनी व्यक्त केली. धुळ्यातील रामभाऊ करंकाळ प्रतिष्ठानतर्फे भगवान महाले यांना देण्यात आलेला खानदेशरत्न आणि समाजरत्न पुरस्कार कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. धुळे शहरातील रामभाऊ सोनू करंकाळ प्रतिष्ठानातर्फे माजी नगराध्यक्ष आणि प्रसिद्ध मल्ल भगवान महाले यांना खानदेशरत्न आणि समाजरत्न पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. भगवान महाले यांच्या कुटुंबियांकडे हा पुरस्कार मोठ्या सन्मानाने सोपविण्यात आला. यावेळी माजी महापौर भगवान करंकाळ यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रक, महानगर उपप्रमुख मुन्ना पठाण, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, डॉक्टर सुशील महाजन, संजय कोठावदे, सिद्धार्थ करंकाळ, नितीन थोरात यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. भगवान महाले यांच्या कुटुंबियातील पंडित महाले, सौरंजना महाले, मंगला प्रताप महाले, शिवदास महाले, श्यामराव महाले, पप्पू महाले, संदीप महाले, अमित महाले, विशाल महाले कार्यक्रमास उपस्थित होते. भगवान महाले नगराध्यक्ष असताना धुळ्यात त्यांनी लोकांच्या स्मरणात राहील अशी अनेक कामे केली. काँग्रेस पक्षाचे जिल्हा खजिनदार म्हणून त्यांनी 1968 ते 1969 प्रभावी काम केले. त्यांचे कुटुंब 29 वर्षांपासून नगरपालिकेची निवडणूक जिंकली. काही काळ सभापती म्हणून काम पाहिले. भगवान महाले यांचे काम पुढच्या पिढीच्या लक्षात राहावे म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे असे स्पष्टीकरण माजी महापौर भगवान करंकाळ यांनी दिले. सरकारचा देतो मरणोत्तर पुरस्कार, पण भारतामध्ये अशी कोणतीच संस्था नाही एक मरणोत्तर पुरस्कार देतात. ती ही पहिली संस्था आमची धुळ्यामध्ये, स्वर्गीय रामभाऊ सोनूजी करंकाळ प्रतिष्ठान. जिवंत माणसाचा तर सन्मान करतात, है ना. जे व्यक्तिमत्व ज्यांनी घडवलं, योगदान दिलं, त्यांचा सन्मान गेल्यानंतर मी करायला पाहिजे परिवाराचा. ही संकल्पना जगदीश दादा मानपत्र एक अत्यंत आदरपूर्वक आम्ही देतोय. भगवान दादा नगराध्यक्ष झाले 68 साली. साहेब बापूंना बघितलं तुम्ही, पंडित बापूंना, त्यांची आम्ही आमचा पुरस्काराचा स्लोगनच आहे साहेब, खानदेशच्या रत्नांचं. आम्ही वंदन करतो पहिले मातीला, धरतीला, भारत मातेला, ज्या भारत मातेतनं, या भूमीतनं, या धरतीतनं जे रत्न आले, समाज रत्न आले, तपस्वी आले, संत आले, शहीद, हे नगरपालिकेमध्ये आले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच 40 गाव रोड, धुळे. ठाणे गुन्हा अन्वेषण विभागाची बनावट पत्रा विक्री होत असलेल्या ठिकाणी आणि जुगार खेळविणाऱ्या केंद्रावर कारवाई, चौकशीसाठी 10 जणांना अटक. धुळे तालुक्यातील हडसुने येथील मेंढपाळांची वसाहत असलेल्या ठिकाणी लघु सिंचन प्रकल्प उभारण्याची अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. धर्मांतरित आदिवासी पारंपरिक रूढी परंपरा पाळत नाही, धर्मांतरित आदिवासींना वगळा, त्यांना कोणत्याही सोयी सवलती देऊ नका. लोकशाही टिकविण्यात न्याय व्यवस्था आणि वकिलांची भूमिका महत्वाची, धुळे जिल्हा वकील संघाला उज्ज्वल परंपरा आहे, जिल्हा न्यायाधीश मालावादे यांचे मत. आणि माजी नगराध्यक्ष आणि प्रसिद्ध मल्ल भगवान महाले यांचे कार्य पुढच्या पिढीसमोर असावे, त्यातून प्रेरणा घेऊन तरुणांनी काम करावे, भगवान करंकाळ यांची अपेक्षा. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही.
आपली बातमी आपल्या पडद्यावर.